शिंदे गटाचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभा निवडणूक तोंडावर, अशात काही पक्षांतर होतानाही दिसतायत। आता शिंदे गटातील बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होते, कारण खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता, तशी चर्चा राजकीय वर्तुळात होते। दुसरीकडे पुणे जिल्हा, शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील शिंदेंची साथ सोडणार असल्याची चर्चा। शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भावना गवळी, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून यांचं तिकीट कापलं जाणार आहे अशी चर्चा आहे, आणि त्यामुळे नाराज भावना गवळी पुन्हा ठाकरे गटात सामील होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंसोबत आलेले खासदार कोणते आहेत अगोदर ते बघूयात, यापैकी कोण ठाकरे गटात जाईल हे आम्ही सांगणारच आहोत। शिवाय कमेंटमध्ये सुद्धा नक्की तुम्ही कळवा। ग्राफिकच्या माध्यमातून यावरती नजर टाकूयात। 1. श्रीकांत शिंदे कल्याण, 2. राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबई, 3. हेमंत पाटील हिंगोली, 4. प्रतापराव जाधव बुलढाणा, 5. कृमाल तुमाने रामटेक, 6. भावना गवळी यवतमाळ वाशिम, 7. श्रीरंग बारणे मावळ, 8. संजय मंडलिक कोल्हापूर, 9. धैर्यशील माने हातकणंगले, 10. सदाशिव लोखंडे शिर्डी, 11. हेमंत गोडसे नाशिक, 12. राजेंद्र गावित पालघर, 13. गजानन कीर्तिकर वायव्य मुंबई। यापैकी किती खासदार ठाकरेंकडे येतील असं तुम्हाला वाटतंय कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। आता बघूयात आमदार कोणते आहेत जे ठाकरेंकडे येऊ शकतात। एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार यापैकी कोण जाईल ठाकरे गटात बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून। प्रताप सरनाईक, माजीवाडा ठाणे यांच्यावर ईडीची कार्यवाही सुरू होती, त्यामुळे यांना शिंदेंची साथ सोडणं परवडणार नाही। श्रीनिवास वनगा पालघर, शांत स्वभावाचे आमदार आहेत, ठाकरेंनी यांना उमेदवारी दिली आहे, यांची परत ठाकरेंकडे येण्याची वाट मोकळी आहे। लता सोनवणे चोपडा या सुद्धा फारशा काही अजून ठाकरेंच्या विरोधात बोलल्या नाहीत। यामिनी जाधव भाईखळा यांच्यावर ईडीची टांगती तलवार होती, त्यामुळे यांना शिंदेंसोबत राहणं गरजेचं आहे। संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम, शिंदेंचे खंदे समर्थक मंत्रिपदासाठी इच्छुक होते, ठाकरेंच्या विरोधात खूप काही बोलले आहेत, यांना मातोश्रीची दारं बंद असतील। महेंद्र दळवी अलिबाग यांच्यासाठी मातोश्रीची दारं उघडी असू शकतात। भारत गोगावले महाड, शिंदेंचे खंदे समर्थक प्रतोद आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे, हे शिंदेंची साथ सोडू शकत नाही, सोडली तरी ठाकरे परत घेणार नाहीत। प्रकाश सर्वे मागाठणे फारसे काही मीडियामध्ये नसतात, वाचाळवीरांच्या यादीत नाही आहेत, परत येऊ शकतात। सुहास कांदे नांदगाव, खरी पंचायत यांची झाली आहे, छगन भुजबळ यांच्यामुळे ते शिंदेंसोबत गेले, पण आता राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्यामुळे यांचे वांदे झालेत, परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। संजय गायकवाड बुलढाणा, खूप काही बोलून बसलेत, यांचे परतीचे दोर कापले गेलेत। संजय रायमुलकर मेहेकर जास्त काही मीडियामध्ये नाहीत, पण खासदार प्रतापराव जाधव यांचे विश्वसनीय आहेत, त्यामुळे त्यांची साथ सोडणार नाहीत। बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर यांना अजून परत येण्याची संधी आहे। रमेश बोरनारे वैजापूर, चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची 20 वर्ष वाया घालवली अशी घणाघाती टीका आमदार रमेश बोरनारे यांनी केली होती। खैरेंच्या खासदारकीच्या काळात जिल्ह्याचा विकास खुंटल्याचा आरोप त्यांनी केला होता, त्यामुळे हे काही परत येणार नाहीत। चिमणराव पाटील एरंडोल, मंत्रिपदाची आशा होती पण आता समीकरणे बदललीत, राष्ट्रवादीमुळे अजूनच अडचण झाली आहे, परत ठाकरेंकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही। किशोर पाटील पाचोरा, अडचण आली तर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढू म्हणणारे किशोर पाटील ठाकरेंकडे येणार नाहीत असं चित्र आहे। नितीन कुमार तळे बाळापूर यांचं काही सांगता येत नाही, फारसे चर्चेत नसतात, येऊ पण शकतात। संदीपान भुमरे पैठण, मंत्रिपद घेऊन मजेत आहेत, शिंदेंनी यांना नाराज केलेलं नाही, मतदारसंघात गणित पण जुळतंय, त्यामुळे ठाकरेंकडे येण्याचा प्रश्नच नाही। महेंद्र थोरवे कर्जत, विधानसभा निवडणूक लागली की काय असं चित्र अस्ताव्यस्त करून यावरती चढा काय आहे ते निर्णय ठरेल, राजकारण आहे काही सुद्धा होऊ शकतं। शंभुराजे देसाई पाटण, ठाकरेंकडे येण्याचा प्रश्नच नाही, शिंदेंसोबत मजबूत बसलेत। तानाजी सावंत परांडा, शिंदेंसोबतच राहतील, यांना सुद्धा ठाकरेंकडे येण्याची गरज नाही। शांताराम मोरे भिवंडी हे मात्र येऊ शकतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही नक्कीच मातोश्रीवर जाऊ अशी भूमिका भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी स्पष्ट केली होती, त्यामुळे ते काही ठाकरेंच्या विरोधात नाहीत। विश्वनाथ भुईर कल्याण, शिंदेंसोबत राहतील अशी शक्यता आहे। शहाजी पाटील सांगोला,
बापू तर काय ते काय हॉटेल काय झाडीमध्ये दंग झाले होते, तसे ते शिंदे गटात सुद्धा दंग झालेत. प्रदीप जैस्वाल औरंगाबाद मध्य. खैरे यांच्या माध्यमातून प्रदीप जैस्वाल ठाकरे गटात येऊ शकतात. उदयसिंह राजपूत कन्नड विधानसभा संभाजीनगर लोकसभेचा भाग आहे. खैरेंच्या मध्यस्थीने वेळेवर उदयसिंह राजपूत हे पुन्हा परतू शकतात. महेश शिंदे. महेश शिंदे हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य आहेत, परत येऊ शकतात. ज्ञानराज चौगुले उमरगा. कोर्टाचा निर्णय अजून बाकी. राहुल नार्वेकर यांनी कोर्टाच्या आदेशाची अवमानना केली आहे असं सिद्ध झालं तर हे सुद्धा ठाकरेंकडे परत येऊ शकतात. अब्दुल सत्तार सिल्लोड यांना पुन्हा आता ठाकरे परत घेणार नाहीत. प्रकाश आबिटकर राधानगरी. फारसे काही ठाकरेंविरोधात आक्रमक नाहीत, वेळोप्रसंगी परत येऊ शकतात. बालाजी किनीकर अंबरनाथ यांचा मतदारसंघ ठाण्यात येतो, त्यामुळे शिंदे यांच्यासाठी सोयीस्कर आहेत, त्यामुळे हे शिंदेंची साथ सोडतील असं वाटत नाही. या व्यतिरिक्त कोणते आजी माजे आमदार खासदार ठाकरेंकडे येतील असं वाटतंय? कमेंट नक्की करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.